हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सगळेजण मजेत असे मजेत असलंच पाहिजे. खूप दिवसातून तुमच्यासोबत आज मी इथे बोलत आहे आणि माझे शॉर्ट हे नेहमी येतात आणि तुम्ही ते आवडीने बघतात पण मला माहिती आहे. आणि आज विचार केला का तुमच्यासोबत थोड्यासा गप्पा पण मारूया आणि आपण आज मी झटपट कशी तयार होते ते पण तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण का आता गणपतीचे सण आलेले आहेत आणि आपण दुसऱ्यांकडे जाऊन गणपतीचं दर्शन घेतो तर आपण त्याच्यासाठी झटपट रेडी कसं व्हायचं, कारण का आपल्याकडे टाइम पण खूप कमी असतो आणि सुंदर पण दिसायचं असतं. या कारण मी आज मी तुम्हाला दाखवणार आहे, गेट रेडी विथ मी लुक करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एका ठिकाणी इथे लियान जोईमध्ये झोपलेला आहे, तर तुम्ही समजू शकता. तर चालेल, टाइम न घालवता आपण स्टार्ट करूया. तर मी इथे चेहऱ्याला मॉइश्चरायझर करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात का मी इथे निव्हियाचं मॉइश्चरायझर जेल यूज करत आहे. तर तुम्ही मॉइश्चरायझर करणं खूप गरजेचं आहे. माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये मी सांगत असते का मॉइश्चरायझर करणं खूप गरजेचं आहे आणि माझं स्किन म्हणजे ड्राय पण नाही आणि ऑइली पण नाही, असं मिडल याच्यामध्ये आहे. तर मी इथे निव्हियाचं क्रीमीवाला थोडंसं यूज करते, कारण का जेव्हा आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर मी जरा क्रीमीवाला यूज करते आणि जेव्हा उन्हाळा असो त्यामध्ये मी पॉन्सचं सुपर लाईट जेल मी यूज करते. ते एकदम लाईट जेल सारखंच असतं. याचा जो टेक्स्चर आहे हा क्रीमी आहे आणि तुम्ही बघू शकतात का माझा, आता मी जेव्हा मॉइश्चरायझर केलं तर थोडासा माझा जो फेसचा स्किन आहे तो एकदम शाईन करायला लागतो. चेहऱ्याला मॉइश्चरायझर केलेला आहे तसं आपल्याला लिप्सला पण मॉइश्चरायझर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे वॅसलिन यूज करत आहे, कुठला लिप बाम यूज नाही करत, कारण का मला वॅसलिन खूप आणि खूप बेस्ट वाटतं. तर त्याच्यासाठी मी इथे वॅसलिन यूज करत आहे आणि मी लिप बाम पण यूज केलेले आहेत पण मला त्याचा काही एवढं फरक नाही पडला. एक बायोटिकचं मी एक वर्ष वापरलं ते पण मला बेस्ट वाटलं, पण मला वॅसलिन खूप बेस्ट वाटतं त्यापेक्षा. त्यानंतर मी इथे पॉन्स बेबी क्रीम यूज करत आहे. मला नाही वाटत का यूज करावं फाउंडेशन, कारण का आपलं का एवढं लग्न फंक्शन नाही आहे की त्याच्यासाठी फाउंडेशन यूज करू, कारण का लॉंग लास्टिंग तर आपल्याला मेकअप नाही एवढा करायचा आहे. त्यासाठी मी इथे पॉन्स बेबी क्रीम यूज करत आहे आणि ते पण तुम्ही बघू शकता एवढंच घेतलेलं आहे, जास्त काही घेतलेलं नाही आहे. आणि हे पण मी पूर्ण फेसला नाही लावणार आहे, जिथे मला डार्क सर्कल आहे तिथेच मी लावणार आहे. तुम्ही बघू शकतात का मी कुठे कुठे लावते, हे बघा. एक तर तुम्ही बघू शकतात एकदम लाईट मध्ये मी इथे सगळीकडे लावून घेते, डॉट डॉट करून घेते, कारण का मला नाही वाटत का एवढं जास्त लावावं. जेवढं नॅचरल मेकअप आपण ठेवू तेवढा तो खूप छान दिसतो. हे ना फिटनेस कॉम्पॅक्ट यूज करत आहे आणि मी इथे ब्रशनी अप्लाय करणार आहे, कारण का मला ब्रशनीच लावायला बेटर वाटतं स्पंजपेक्षा. तर तुम्ही बघू शकतात का आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची आहे. असं एकदम पण नाही, पहिला डॅप डॅप करून मग स्प्रेड करायचं आहे. हे कॉम्पॅक्ट लावून झालेले आहे माझी. आता त्यानंतर मी इथे आता ऍब्रो सेट करणार आहे. त्यासाठी ट्रिक सांगते माझी, म्हणजे माझी एक ट्रिक सांगते. तर कधी पण मी ऍब्रो करते ना तर तेव्हा हा छोटासा ब्रश आहे ना कोम सारखा, तर त्याला थोडस ना असं थोडस ना वॅसलिन लावते आणि सेट करून घेते. असे तुम्ही बघू शकता असं पहिला सेट करून घेते. का करते, कारण का ना जेव्हा आपण ड्रॉ करतो जेव्हा ऍब्रो तर ते मस्त पैकी असे शेप मध्ये दिसतात आणि मस्त डार्क दिसतात. तुम्हाला दाखवत आता बघा, तुम्ही फरक बघू शकतात. आता तुम्ही बघू शकतात का इथे मस्त पैकी आता दिसत आहे जो शेप. तर आता मी इथे आयशॅडो अप्लाय करणार आहे. तर त्यासाठी मी इथे SFRचं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि हे मला मिशोवरून फक्त 160 रुपीजला भेटलेलं आहे ऑफर्समध्ये. तर तुम्ही मिशोवरून मिशो ॲपवरून तुम्ही हे बाय करू शकतात आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे मस्तपैकी जसे सुंदर कलर आहे. तर त्यामध्ये पहिला मी हा येलोवाला अप्लाय करून घेणार आहे. एकदम सॉफ्टली मी इथे ब्लेंड करून घेते आहेत, एकदम असं हेवी हाताने करत नाही, एकदम सॉफ्टली आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे.
कॉन्टैक्ट वाला शेड आहे जो मी आयब्रोला अप्लाय केलेला आहे तोच आता त्याच्यात मध्ये थोडंस लावून घेणार आहे ब्रशला आणि मी इथे कॉर्नरला अप्लाय करत आहे। तो तुम्ही बघू शकता जो कॉर्नरला मी इथे डार्क शेड अप्लाय करते। आयलाइनर यूज करते लॅक्मेचं हे आयलाइनर आहे आणि हे तुम्हाला ना 110 नाही तर 100 रुपयाला मिळून जाईल आरामात। मेडिकल मध्ये पण भेटतं कोणत्या कोणत्या मेडिकल मध्ये नाही तर तुम्हाला कॉस्मेटिक शॉप मध्ये पण तुम्हाला हे 100 रुपयापर्यंत मिळून जाईल आणि खूप छान आहे खूपच। कारण का मी हे ही एक सॉरी ही एक जी बॉटल आहे ती 1-1.5 वर्ष आरामात यूज होते आणि मी नेहमी लावला तरी तुम्ही जर तुम्ही डेली लावत असाल ना तरी ही 1 वर्ष आरामातच टिकेल खूप बेस्ट आहे। तुम्ही बघू शकता आणि असं पण नाही का साधे आहे ब्रँडच आहे लॅक्मेचं आहे हे आयलाइनर। मस्कारा यूज करणार आहे तर हा मेबलिनचा मस्कारा आहे आणि हा मी 200 रुपयाला आय थिंक बाय केलेला होता आणि हा पण खूप बेस्ट आहे। दुसऱ्या मस्करापेक्षा मला हा मस्करा खूप बेस्ट आणि बेस्ट वाटतो कारण का हा जो ब्रश आहे ना तो खूप छान आहे आणि जो त्याचा शेप आहे तो खूप मस्त आहे आणि ते मस्तपैकी आपल्या जे पापणे आपण म्हणतो त्यांना मस्तपैकी हा शेप देतो। तर माझे जे ज्या पापण्या आहेत डोळ्यांच्या त्या खूप लाईट आहेत म्हणून मग मला यूज करायला लागतो आणि खूप बेस्ट आहे हा। तर आता मी काजल लावून घेते आणि मला जास्त जाड नाही लावायचं आहे एकदम सॉफ्टली एकदम कमी लावायचं आहे। ब्लश अप्लाय करणार आहे तर हा ब्लश मी मिशोवरूनच मागवलेला होता। हा 3 टाईप मध्ये आपण हा यूज करू शकतो म्हणजे लिप्सला पण चिक्स आणि आपले आयलाइट म्हणजे आय शॅडो म्हणून पण अप्लाय करू शकतो गालाला पण लावू शकतो आणि होठांना पण आपण लावू शकतो। आता तुम्ही इथे लिपस्टिकचा यूज करू शकतात मस्तपैकी तर तुम्ही इथे बघू शकतात मस्त असं ब्लश मी इथे अप्लाय केलेला आहे थोडस नोजला पण लावलेला आहे आणि हातानेच इथे ब्लेंड करून घेते। हुडा ब्युटीची इथे मी लिपस्टिक यूज करते तर मी आता हुडा ब्युटीची लिपस्टिक लावते आणि डार्क चॉकलेटी कलर आहे हा मस्तपैकी। मला डार्क कलर खूप आवडतात लाईट पण आवडतात पण डार्क जास्त आवडतात। सगळं लावून झालेलं आहे पण एक राहिलेला आहे तर आपली इथे टिकली लावायची राहिलेली आहे कारण का आपण नेहमी आपल्या सणासुदीला आपण टिकली ही आवर्जून लावतो त्याशिवाय हा मेकअप कम्प्लीट होत नाही आपल्या सणासुदीचा म्हणून टिकली आणि नथ ही असतेच। पण आता मी इथे कुर्ती घातलेली आहे म्हणून मग मी इथे टिकली लावणार आहे। जर मी इथे साडी घातली असती तर मी इथे नथ आणि टिकली म्हणजे चंद्रकोर पण लावली असते पण आता कुर्ती घातलेली आहे म्हणून मग मी इथे साधीवालीच आपली टिकली लावणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी टिकली लावलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला लुक इथे कम्प्लीट झालेला आहे आणि मी कोणती जास्त प्रकार आणि मी जास्त काही हेअरस्टाईल केलेली नाही आहे ओपनच हेअर ठेवलेले आहेत आणि मस्तपैकी असे सुंदरसे झुमके घातलेले आहेत। तर तुम्हाला एक अजून एक गुड न्यूज सांगायची आहे आता आपल्याला लवकरच 500 सबस्क्रायबर होणार आहे त्याच्यासाठी 9 बाकी आहे। तर ज्याने कोणी सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला वाटतं की व्हिडिओ असे कंटिन्यू ठेवत जाऊ। तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी हा माझा लुक कसा आवडला ते नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आय